आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक देत आहे एकतीस ऑक्टोबरला मेरा युवा भारत या राष्ट्रव्यापी संघटनेचा पाया रचला जाईल अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून दिली या संघटनेच्या माध्यमातून देशातील युवा वर्गाला राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावण्याची संधी मिळणार आहे त्यासाठी या संघटनेच्या माय भारत डॉट डॉट या संकेतस्थळावर नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटी या त्यांच्या स्मारकस्थळी मुख्य कार्यक्रम होणार असून नागरिकांनी स्थानिक पातळीवर एकता दौडचं आयोजन करावं असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आत्मनिर्भर आणि स्वावलंबी भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आगामी सण आणि उत्सवांमधील खरेदीत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देत राहूया असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलि आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी देशवासियांशी संवाद साधला हा या कार्यक्रमाचा एकशे सहावा भाग होता इस्रायलने गाझामध्ये मानवतावादी युद्धविरामाचं आवाहन करणारा संयुक्त राष्ट्रांचा ठराव फेटाळून लावलाय आपण स्वतःचा बचाव करत राहू असं इस्रायलने म्हटलंय यापुढे इस्रायल या हमासवर जमीन समुद्र आणि हवाई अशा तिन्ही मार्गांनी युद्ध करणार असल्याचं इस्रायलचे प्रवक्ते डॅनियल हॅगेरी यांनी सांगितलं आपलं युद्ध गाझातील लोकांबरोबर नसून हमासच्या विरोधात आहे असं त्यांनी स्पष्ट केलं मध्य प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे मध्य प्रदेशमध्ये सतरा नोव्हेंबरला मतदान होईल राज्यात प्रचाराला आला असून आजपासून भाजपची कॉल अथॉन ही अभिनव प्रचार पद्धत सुरू होणार आहे या मोहिमेत एकवीस देशातील अडीचशेपेक्षा जास्त अनिवासी भारतीय वीस हजार भारतीय मतदारांना फोन करून भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचं आवाहन करतील छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यात भारतीय निवडणूक आयोगाचं सी व्हिजिल हे मोबाईल ॲप प्रभावी ठरत आहे आतापर्यंत आठशे तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी बहुतांश तक्रारींचं निराकरण करण्यात आलं सर्वसामान्य नागरिकांना कालमर्यादित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन राबवित असलेल्या शासन आपल्या दारी अभियानाचा यवतमाळ जिल्हास्तरीय कार्यक्रम उद्या सोमवारी यवतमाळ शहरानजीक किन्ही या गावाजवळ आयोजित करण्यात आला यामध्ये जवळपास पस्तीस हजार लाभार्थी कार्यक्रमाला उपस्थित राहतील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा सामना इंग्लंडसोबत सुरू आहे लखनौच्या एकाना स्पोर्ट्स सिटी मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी स्वीकारली ताज्या वृत्तानुसार भारतीय संघानं इंग्लंडपुढे विजयासाठी दोनशे तीस धावांचं उद्दिष्ट ठेवलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार